हरे कृष्ण, श्री कृष्ण वाणी ऐका आणि जीवन साफल्याची वाटचाल सुगम करा। आपला सर्वांचा सूर्योदय एकाच वेळी होतो आणि अर्थात सूर्यास्त देखील, पण हीच वेळ सर्वांसाठी वेगवेगळी ठरते। कोणासाठी हीच वेळ चांगली तर कोणासाठी वाईट। आता याच क्षणी कोणाच्या चेहऱ्यावर सफलतेचे तेज असेल तर कोणाच्या चेहऱ्यावर असफलतेची निराशा। असं का हीच वेळ प्रत्येकासाठी वेगवेगळी ठरते? याचं उत्तर आहे, जसे आपले विचार तसेच आपले कर्म, आणि त्याप्रमाणेच ठरते आपली चांगली किंवा वाईट वेळ। आपल्याला जीवनात सुख आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण कोणाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण हास्य आणतो। आपण प्रसन्न तेव्हाच होऊ जेव्हा आपण कोणाला प्रसन्न करू। हो, प्रत्येक वेळी आपल्या हातात नसतं की आपण प्रत्येकाला प्रसन्न करू शकू, पण निदान कोणाला दुःखी निराश न करणं तरी आपल्याला जमू शकतं ना। आणि कोणाला दुःखी न करण्याचा प्रयत्न देखील आपले कर्मच आहे, हो ना। या शुभकर्माचे फळ निसर्ग अवश्य देतो। लक्षात ठेवा, चांगली वेळ त्यांचीच येते जे कोणाच्या वाईट वेळेचं चिंतन करत नाहीत। आपण कधी ना कधी आपली एखादी आवडती गोष्ट स्वतःहून कोणासोबत वाटून खाल्ली असेलच। आठवा, किती समाधान प्रसन्नता वाटत होती ना त्यावेळेला। सुज्ञास अधिक काय सांगावे। हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण।